नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कीबोर्ड विषयी माहिती पाहणार आहोत। चला तर मग कीबोर्ड विषयी जाणून घेऊया थोडक्यात माहिती। सर्वसाधारणपणे कीबोर्डला 101 बटन असतात आणि जास्तीत जास्त म्हणजे भरपूर बटन्सचा कीबोर्ड असू शकतो, म्हणजे 111 पर्यंत। कीबोर्ड हे इनपुट डिवाइस आहे आणि त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, जसं की QWERTY कीबोर्ड। तो कीबोर्ड जगामध्ये सगळीकडे वापरला जातो। दुसरा आहे AZERTY कीबोर्ड, म्हणजे तो कीबोर्ड फ्रान्सने बनवलेला आहे। आणि तिसरा जो आहे तो DOVRK कीबोर्ड, हा फास्ट टायपिंगसाठी वापरण्यात येणारा कीबोर्ड आहे। कीबोर्ड कीज विषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत, जसं की फंक्शन कीज म्हणजे F1, F2, F3, F4, --, F12 या कीजना आपण स्पेशल पर्पज कीज म्हणजेच विशिष्ट अशा कामासाठी वापरण्यात येणाऱ्या कीज आहेत। कंट्रोल, शिफ्ट, अल्ट इत्यादी कीजना आपण कॉम्बिनेशन कीज म्हणतो, ज्या की कंबाईन होऊन एकत्रित येऊन काम करतात। कॅप्स लॉक, नम लॉक आणि स्क्रोल लॉक ज्यांच्याकडे ऑन ऑफ फीचर असतात, त्या बंद आणि सुरू केल्या जातात, त्यांना टॉगल कीज असं म्हणतात। आणि ज्या कीजना बाण असतात त्या कीजना नेव्हिगेशन कीज म्हणजेच एरो कीजसुद्धा आपण म्हणू शकतो। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहूया पुढचा पाठ। जनरली काही कम्प्युटरमध्ये म्हणजे कीबोर्डमध्ये 24 कीज असतात, F1, F2, F3 अशा F24 पर्यंत। आणि जे पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल कीबोर्ड असतात त्याच्यामध्ये 12 फंक्शन कीज असतात, जसं की F1 ते F12। आणि त्यांना दोन प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो कीबोर्डना, एक म्हणजे USB पोर्ट कीबोर्ड आणि दुसरा असतो PS2 पोर्ट कीबोर्ड। कीबोर्डवर बऱ्याचशा कीज आहेत, त्यापैकी आपण थोडक्यात पाहूया। ESC नावाची की असते, टॅब की आहे, जर तुम्हाला टॅब म्हणजे समोरच्या बॉक्समध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला टॅब कीचा वापर होतो। कंट्रोल की आहे, फंक्शन की आहे, लॅपटॉप वगैरे मध्ये फंक्शन की वापरली जाते। अल्ट की आहे, स्पेस बार आहे, तुम्हाला दोन कॅरेक्टरमध्ये जर स्पेस द्यायचा असेल तर तुम्हाला स्पेस बार की प्रेस करावी लागते। प्रिंट स्क्रीन नावाची की पण आहे कीबोर्डवर, ज्यांनी तुमचा कम्प्युटरचा स्क्रीनशॉट काढला जातो। विंडोज की पण आहे, ज्यामध्ये PC कीबोर्ड्स जे असतात म्हणजे तुमचं स्टार्ट मेनू वगैरे त्यातून ओपन होतो। धन्यवाद।